नमस्कार मित्रांनो, आरोग्य व आयुर्वेद हेल्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ध्रुवपुष्पी या वनस्पतीची ओळख करून देणार व या वनस्पतीचे फायदे सांगणार. ही जी समोर तुम्ही वनस्पती पाहता, हिला ध्रुवपुष्पी म्हणतात. मित्रांनो, या वनस्पतीचं मायग्रेन, कफ, ताप यावर खूप चांगला उपयोग केला जातो. मित्रांनो, काय करायचं आहे आपल्याला, या वनस्पतीचा पानाचा रस काढायचा आहे व जितका रस निघेल त्याच्या दुप्पट पाणी ॲड करायचं आहे. आणि हे हा रस आपल्याला चार चार थेंब नाकात टाकायचा आहे. याने आपला मायग्रेन दूर होऊन जातो आणि कफ पण याने निघून जातो या वनस्पती. आणि जर तुम्हाला ताप असेल, किती जुना ताप असू द्या, या वनस्पतीचे चूर्ण करायचं आहे व त्यात गिलोयचे चूर्ण ॲड करायचं आहे. जर तुम्हाला गिलोयचे चूर्ण भेटत नसेल तर तुम्ही निंबाच्या झाडाचा चूर्ण ॲड केलं तरी चालेल. मित्रांनो, हे चूर्णाचा आपल्याला काळा करून घ्यायचा आहे. हा काळा आपणने 2 ते 3 दिवस घेतल्यास आपला कितीही जुना ताप असू द्या तो समुष्ट नष्ट होऊन जातो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.